सजीवसृष्टी अनुकूलन व वर्गीकरण डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत जे सजीव त्यावेळच्या पर्यावरणात जगण्यास सर्वात जास्त सक्षम होते तेच सजीव पुढील काळात टिकण्याची शक्यता सर्वात जास्त असते यालाच सक्षम तोच टिकेल सिद्धांत म्हणतात हा डार्विनचा पहिला सिद्धांत आहे एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारे एखादे वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला व टिकू शकला तर त्याची पुढची पिढी त्याच्यासारखीच बनते यालाच डार्विनचा दुसरा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असे म्हणतात सजीवांचे वर्गीकरण वनस्पती व प्राण्यांचे वर्गीकरण का व कोणकोणत्या निकषांच्या आधारे केले जाते आपल्या स्वभोवतालच्या वैविध्यपूर्ण सजीवसृष्टीतील सजीवांचा एकाच वेळी अभ्यास करणे त्यांना लक्षात ठेवणे हे अवघड असते इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या सजीवांचा अभ्यास करणे सोपे व्हावे म्हणून त्यांचे वर्गीकरण करतात वनस्पती व प्राण्यांचे स्वतंत्रपणे वर्गीकरण वेगवेगळ्या गुणधर्मांचे निकष लावून केले आहे यासाठी वर्गीकरणाची एक उतरंड बनवली जाते याची सुरुवात प्राणीसृष्टी अथवा वनस्पतीसृष्टी येथून होते पुढे सजीवांच्या गुणधर्मातील ठळक आणि मूलभूत साम्य व भेद यांच्या आधारे त्यांचे ठळक गट तयार होतात यालाच वर्गीकरणाचा पदानुक्रम म्हणतात कार्ल लिनियसची द्विनाम पद्धती आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेच्या नियमानुसार सर्व सजीवांना द्विनाम पद्धतीने वैज्ञानिक नावे देण्यात आली आहेत पहिली संज्ञा प्रजाती दर्शवते तर दुसरी संज्ञा जाती दर्शवते उदाहरणार्थ जगभरातील सर्व मांजरे एकाच प्रजातीत मोडतात